आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। कोरोनाबाबत नागरिक आणि शासनाच्या सूचनांचं पालन करावं, शिवभक्त सुनील संगपाळ यांचं आवाहन। सध्या जगभरामध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे। महाराष्ट्रातील काही भागात मोठ्या प्रमाणात व्हायरस पसरला आहे। या रोगाबरोबर थेट न लढता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याने अर्थात शासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करून खबरदारी घ्यावी लागेल असं आवाहन शिवभक्त सुनील संगपाळ यांनी केलं आहे। नमस्कार मित्रांनो, भूकंप महापूर आदी संकटांना आपण थेट सामोरं गेलो। महापुराच्या पाण्यामध्ये आपण थेट उतरून या ठिकाणी जनतेची सुरक्षा करण्याचं काम केलेलं आहे। परंतु अवघ्या जगावर सध्या कोरोनाचं संकट आलेलं आहे आणि या कोरोनाच्या संकटाला आपण सामोरं जात असताना सगळ्याच लढाई या थेट जाऊन लढायच्या नसतात, तर मैदान पाहून त्याप्रमाणे या ठिकाणी लढाई करावी लागत असते। त्यामुळं कोरोनाला आपण थेट झोडू शकत नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेल्या गनिमी काव्याप्रमाणे या कोरोनाला सामोरं जात असताना आपण एवढंच करायचं की सरकार प्रशासन ज्या सूचना देते त्या सूचनांची अंमलबजावणी करायची आहे। आणि या ठिकाणी संत गाडगेबाबांनी ज्याप्रमाणे स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे त्याप्रमाणे स्वच्छतेचा संदेश आपण पाळायचा आहे आणि आपण प्रत्येकांना जनजागृती करायची आहे की बाबा आपण स्वच्छता पाळा आणि सरकार आणि प्रशासन ज्या सूचना देते त्या सूचनांचं पालन करा। एवढं जरी केलं तरीसुद्धा आपण या कोरोनाला हरवू शकतोय। आपण घाबरायचं नाही, या कोरोनाशी लढायचं आहे, परंतु लढताना आपण गनिमी काव्यानं लढायचं आहे। एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।